मला काय कळना झाले आवड साहेब, हे मिठाच्या खड्याचा आकार टरबुजासारखा म्हणतात का कमळाच्या फुलासारखा म्हणतात? कारण मला असं दिसताना कमळाचं फूल दिसलं। कारण परिस्थिती आज जर देशातली अशी पाहिली, हे नेमकं का होतं, हे घडतं हे कोणालाही आपलंच आवडणारं नाहीये, पण हे का घडतं याचा एकदा विचार करा। अशा पद्धतीने पक्ष फोडले जातात हे राज्यात पहिल्यांदा घडलं नाही, हे देशात पहिल्यांदा घडलं नाही, हे वारंवार घडलं जाते, वारंवार पक्ष फोडले जातात, आमदार पळवले जातात, हे का होतंय? भावांनो, या गोष्टीचा सगळ्यात महत्त्वाचा विचार आपल्या मनात जागवा। 9 वर्ष झाली केंद्रातल्या सरकारला सत्तेत येऊन, म्हणजे मोदी ॲट 9 सारखे कार्यक्रम सुरू झाले, टिफिन बैठका सुरू झाल्या, असे सगळे कार्यक्रम सुरू झाले, पण केंद्रात बसलेल्या सरकारला याची जाणीव आहे, महागाई कमी झाली 9 वर्षात, दर वर्षाला 2 कोटी रोजगार मिळणार होते, म्हणजे 9 वर्षात किती मिळायला पाहिजे होते? 18 कोटी रोजगार आले, शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव मिळणार होता, शेतकऱ्याचा इन्कम दुगना होणार होता, झालं? ही सगळी पाप बघितल्यानंतर आता आपल्याला जनता आपली जागा दाखवणार याची भावना मनात बळावल्यानंतर मनातला शकुनी मामा जागा झाला आणि वेगळे फासे टाकायला लागला, त्यातून या परिस्थिती उद्भवत आहेत। आज जेव्हा देशातली परिस्थिती बघा, याच्यापेक्षा लोकशाहीची भावा दुसरी काय थट्टा असू शकते? 2014 तुला सांगितलं 15 लाख आणि तुझ्या तोंडावर सांगितलं चुनावी जुमला होता, त्याच दिवशी बोटाची शाई, त्या ठिकाणी चुना दिसायला लागलाय लोकांना, हे सगळ्यांना कळले। आता वेगळं काय करायचंय? आज संपूर्ण देशाची परिस्थिती बघा, देशात परिस्थिती काय भावांनो, बारकाईने या गोष्टींकडे लक्ष द्या, देशाचा नकाशा समोर आणा। केरळमध्ये भाजप आहे, कर्नाटकमध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे, आंध्र प्रदेशमध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे, बिहारमध्ये आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे, हिमाचलमध्ये आहे, सगळीकडूनच हद्दपार करायला लागलेत। आणि अशा वेळी आता काहीही करून उत्तर प्रदेशच्या खालोखाल सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा असणारं राज्य कोणतं? तर ते महाराष्ट्र आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची भूमिका ही भारतीय जनता पक्ष घेतो। आता तुम्ही म्हणाल येवल्यात आलात, येवल्यात आल्यानंतर आम्हाला वाटलं होतं कसं असतंय भावांनो, भावाभावात वाद होतात, होतात का नाही, भांडणं होतात, होतात की नाही? भांडण लावणार।